ओबीसी आरक्षणाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ न देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आणि या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला देण्यात आलेले निवडणुकांचे काही अधिकार हे स्वतःकडे घेण्यासाठी राज्य सरकार आज विधेयक आणणार आहे। हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर केले जाणार आहे आणि हे विधेयक मंजूर झालं तर राज्य सरकारला निवडणुकांसंदर्भातले अधिकार हे स्वतःकडे घेता येणार आहेत। ओबीसी आरक्षणासंदर्भात एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी पुरेसा कालावधी त्यासाठी मिळेल आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये हा अहवाल सादर करून ओबीसी आरक्षणाविषयीची बाजू सरकारला भक्कमपणे मांडता येणार आहे। तर ओबीसी आरक्षणासंदर्भातले हे महत्त्वाचे काय मुद्दे आहेत एकदा आपण पाहूया। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी सरकारची भूमिका आहे। आजच विधिमंडळामध्ये विधेयक मांडण्यात येईल। विधेयक मंजूर झालं तर निवडणुकांमध्ये अधिकार सरकारकडे जातील। एम्पिरियल डेटा गोळा करण्यासाठी कालावधी मिळेल। मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत।